नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इलेक्ट्रिक मशीनचं आपलं दुसरं प्रकरण पाहणार आहोत, थ्री फेज इंडक्शन मोटर। त्यातला पार्ट पाहणार आहोत आपण थ्री फेज इंडक्शन मोटरचे कार्य। आता थ्री फेज इंडक्शन मोटर ही मोटर इंडस्ट्रियल पर्पजसाठी इंडस्ट्रीमध्ये सर्वात जास्त प्रमाणात वापरली जाणारी मोटर आहे। सिंक्रोनस मोटरपेक्षा थ्री फेज इंडक्शन मोटर ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापरली जाते। कारण त्याचे फायदे आहेत, सोपी आहे रचना, साधी आणि सोपी आहे, किंमतही सिंक्रोनस मोटरपेक्षा याची कमी आहे, कार्यक्षमता जास्त आहे, पॉवर फॅक्टर चांगला आहे, दुरुस्तीसाठी सोपी आहे, त्याची रचना साधी सोपी आहे त्यामुळे दुरुस्ती करताना पण जास्त प्रॉब्लेम्स येत नाही। आणि समजा जर लोड वाढलं मोटरवरचं, लोड वाढलं तरी स्पीड फार कमी प्रमाणामध्ये कमी होतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं, ही मोटर सेल्फ स्टार्ट आहे। ओके, तर मग साहजिकच सिंक्रोनस मोटरपेक्षा थ्री फेज इंडक्शन मोटर मोठ्या प्रमाणावर वापरली जाते। तर आता आपण आधी प्रथम पाहू की ही मोटर कार्य कशी करते। ही मोटर कशी कार्य करते हे तिच्या नावातच दिलेले इंडक्शन तत्वावर कार्य करते। आपण मागच्या वर्षी फॅरडेचं इंडक्शन तत्व अभ्यासलेलं आहे की जेव्हा एखाद्या कॉईलला आपण सप्लाय देतो तेव्हा त्या कॉईलमध्ये चुंबकीय रेषा तयार होतात। या चुंबकीय रेषा जेव्हा शेजारच्या कॉईलला छेदतात तेव्हा शेजारच्या कॉईल मध्ये काय तयार होतं, EMF तयार होतं। हा आहे फॅरडेचा इंडक्शनचे तत्व। मग याच इंडक्शनच्या तत्वावर थ्री फेज इंडक्शन मोटर सुद्धा कार्य करते। पहा आकृतीमध्ये या मोटरचे प्रमुख दोन भाग आहेत, स्टेटर आणि रोटर। स्टेटर हे याच्या सिलेंड्रिकल आकाराचे असून त्याच्या आतल्या बाजूच्या खाचांमध्ये स्लॉटमध्ये आपण थ्री फेज वाइंडिंग ठेवलेली असते। ही थ्री फेज वाइंडिंग एकमेकांपासून 120 अंशाच्या कोनाच्या फरकाने ठेवलेली असते। आणि जेव्हा आपण थ्री फेज सप्लाय स्टेटरला देतो तेव्हा थ्री फेज वाइंडिंगमुळे फिरणारे चुंबकीय क्षेत्र मिळते। थ्री फेज वाइंडिंगमुळे फिरणारे चुंबकीय क्षेत्र मिळते। हे फिरणारे चुंबकीय क्षेत्र या स्थिर रोटरला छेदते। रोटर सुरुवातीला स्थिर आहे, ते फिरत नाहीये, आणि या स्थिर असलेल्या रोटरला फिरणारे चुंबकीय क्षेत्र जेव्हा छेदते तेव्हा त्यामध्ये तयार होतो फॅरडेच्या नियमाप्रमाणे EMF, म्हणजे प्रवर्तित दाब तयार होतो। आता हे जे रोटर असते इंडक्शन मोटरचं, हे एंड रिंगनी शॉर्ट केलेलं असतं, म्हणजे त्याचं सर्किट पूर्ण असतं। आणि त्यामुळे जेव्हा त्याच्यामध्ये प्रवर्तित दाब म्हणजे EMF तयार होतं, इंड्यूस्ड EMF तयार होतं, तेव्हा सर्किट पूर्ण असल्यामुळे त्याच्यातून रोटर करंट व्हायला लागतो। आकृती तुम्हाला लक्षात येईल की स्टेटर आणि रोटर यामध्ये कोणतेही इलेक्ट्रिकल कनेक्शन नाही, तरी सुद्धा फॅरडेच्या नियमाप्रमाणे, इंडक्शनच्या तत्वाप्रमाणे रोटरमध्ये करंट तयार झाला फिरणाऱ्या चुंबकीय क्षेत्रामुळे। आणि त्यामुळे रोटरमध्ये करंट वाहू लागला। या करंटमुळे याच्या स्वतःच्या चुंबकीय रेषा तयार होतात। मग फिरणारी चुंबकीय क्षेत्र आणि रोटरची चुंबकीय क्षेत्र यांच्या परस्पर क्रियेमुळे हा रोटर फिरू लागतो, रोटरवर टॉर्क निर्माण होतो आणि हा रोटर फिरू लागतो। थोडक्यात म्हणजे जेव्हा हा करंट वाहून नेणारा वाहक या फिरणाऱ्या चुंबकीय क्षेत्रात ठेवला जातो तेव्हा त्याच्यावर टॉर्क निर्माण होतो आणि तो फिरू लागतो। का बरं टॉर्क निर्माण होतो? कारण रोटरचे चुंबकीय क्षेत्र आणि स्टेटरचे चुंबकीय क्षेत्र या दोन्ही चुंबकीय क्षेत्रांची परस्पर क्रिया होऊन या रोटरवर जोर म्हणजे आपण त्याला म्हणू टॉर्क निर्माण होतो आणि रोटर फिरू लागतो। आता या रोटरची फिरण्याची दिशा आपल्याला फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमाने काढता येते। आता हे जे फिरणारे चुंबकीय क्षेत्र आहे हे ज्या स्पीडने फिरते
त्या स्पीडला आपण म्हणत असतो सिंक्रोनस स्पीड. ते कुठल्या अक्षराने दर्शवली जातं? एन एस. फिरणारे चुंबकीय क्षेत्र सिंक्रोनस स्पीडने फिरत असते. सिंक्रोनस स्पीड कशा पद्धतीने काढला जातो? 120 F/P. 120 × F म्हणजे फ्रिक्वेन्सी भागिले नंबर ऑफ पोल. पोल जर 4 असेल तर आपल्या फिरणाऱ्या चुंबकीय क्षेत्राची गती ही किती येते? 1500 RPM. आणि जर पोल हे 2 असतील, पोलची संख्या 2 असेल, तर फिरणारी चुंबकीय क्षेत्राची जी स्पीड आहे ती असणार आहे 3000 RPM. आता हे फिरणाऱ्या चुंबकीय क्षेत्राची जी गती आहे तिला आपण काय म्हणतो आहे? सिंक्रोनस गती किंवा सिंक्रोनस स्पीड. आणि रोटर हा सिंक्रोनस स्पीडने फिरत नाही, तो त्यापेक्षा किंचित कमी स्पीडने फिरतो. या दोघांमधील स्पीडमध्ये जो फरक आहे, रिलेटिव्ह स्पीड आहे, त्यामुळेच रोटरमध्ये EMF तयार होतं. हे रोटर किंचित मागे असतं या फिरणाऱ्या चुंबकीय क्षेत्राच्या गतीपेक्षा. थोडक्यात, जर सिंक्रोनस स्पीड 1500 असेल तर या रोटरचा स्पीड, त्याला समजा आपण म्हणू NR, रोटर स्पीड हा 1500 नसताना 1400 किंवा 1450 RPM असेल, थोडासा कमी असेल. त्यामुळे दोन्ही स्पीडमध्ये काय होतो? फरक तयार होतो. आणि या रिलेटिव्ह स्पीडमुळेच रोटर या चुंबकीय रेषा छेदत असतं आणि त्यामुळेच त्याच्यामध्ये EMF तयार होतं. मग हा सिंक्रोनस स्पीड आणि रोटर स्पीड यांच्यामधील फरकाला स्लिप असे म्हटले जाते. स्लिप स्पीड, स्लिप किंवा परसेंटेज स्लिप, म्हणजे सिंक्रोनस स्पीड वजा रोटर स्पीड भागिले सिंक्रोनस स्पीड गुणिले 100 असं केलं असतं, आपल्याला त्याची परसेंटेज स्लिप आपल्याला मिळत असते. म्हणजे रोटरचा स्पीड हा सिंक्रोनस स्पीडपेक्षा थोडासा कमी असतो आणि त्यांच्यातील फरकालाच स्लिप स्पीड असे म्हणत असतात. रोटर स्पीड आणि सिंक्रोनस स्पीड यांच्यातील फरकालाच स्लिप स्पीड असे म्हणत असतात. अशा पद्धतीने थ्री फेज इंडक्शन मोटर ही इंडक्शनच्या तत्वावर कार्य करते हे आपण या व्हिडिओमध्ये पाहिले. पुढील व्हिडिओमध्ये आपण थ्री फेज इंडक्शन मोटरचे विविध भाग आणि त्याची रचना अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल, तर तुम्ही नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू.